चला तर सुरुवातीस आपण आकपेटीच्या गाड्यांचा उपयोग करून दशकाची निर्मिती करूया एक काडी म्हणजे एक एक याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा काड्या एकत्र केल्या की एक दशक तयार होतो एक दशक म्हणजे दहा असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक एकत्र केले की झाले नव्वद आता आपण एक्क्याण्णव संख्येची ओळख करून घेऊया तसेच वाचन व वा लेखन हे देखील पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक एक एक्याण्णव एक नऊ दशक एक एकक एक्याण्णव आता ब्याण्णव एक, सा, एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक एक दोन दोन एकक ब्याण्णव नऊ दशक दोन एकक ब्याण्णव आता त्र्याण्णव संख्येची ओळख करून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक एक दोन तीन तीन एकक त्र्याण्णव नऊ दशक तीन एकक त्र्याण्णव आता चौऱ्याण्णव एक दोन तीन चार पाच सहा शा, सात आठ नऊ नऊ दशक एक दोन तीन चार चार एकक चौऱ्याण्णव नऊ दशक चार एकक चौऱ्याण्णव आता पंच्याण्णव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक एक दोन तीन चार पाच पाच एकक पंच्याण्णव नऊ दशक पाच एकक पंच्याण्णव चला आता शहाण्णव संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक एक दोन तीन चार पाच सहा सहा एकक शहाण्णव नऊ दशक सहा एकक शहाण्णव सत्याण्णवची ओळख करून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक एक दोन तीन चार पाच सहा सात सात एकक एक सा, एक सत्त्याण्णव नऊ दशक सात एकक सत्त्याण्णव आता अठ्ठ्याण्णव संख्येची ओळख करून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ एकक अठ्ठ्याण्णव नऊ दशक आठ एकक अठ्ठ्याण्णव याप्रमाणेच आता नव्याण्णव आता नव्याण्णव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ एकक नव्याण्णव नऊ दशक नऊ एकक नव्याण्णव अशा प्रकारे आज आपण एक्क्याण्णव ते नव्याण्णव या संख्येची ओळख वाचन व लेखन करून घेतले